नेपाळ इथे झालेल्या विमान दुर्घटनेत ठाण्यातील त्रिपाठी कुटुंबांचा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे त्रिपाठी कुटुंबीय दहा दिवसांची सुट्टी काढून फिरण्यासाठी नेपाळ इथे गेले होते तर याच विमान अपघातात त्रिपाठी कुटुंब बेपत्ता झाले अशोक त्रिपाठी वैभवी बांदेकर त्रिपाठी मुलगा धनस्थ त्रिपाठी आणि मुलगी ऋतिका त्रिपाठी हे अजूनही विमानासह बेपत्ता आहेत हे सगळे नेपाळला पर्यटनासाठी गेले होते नेपाळच्या पोखरा इथून त्यांनी अन्य ठिकाणी जाण्यासाठी विमान पकडलं ते विमानाचे चार ठाणेकरांसह ते बेपत्ता असल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांकडून प्राप्त झाली आहे याच त्रिपाठी कुटुंबाचा शोध भारतीय दूतावास घेत असून ठाण्यातील रुस्तमजी इथे ते, ते वास्तव्यास होते त्रिपाठी पत्नी यांचा घटस्फोट सुरू असून कोर्टाच्या सांगण्यावरून दहा दिवस सुट्टी काढून ते परिवारासह फिरायला जात असत तसंच यावेळेला नेपाळला गेले असता विमान दुर्घटनेत अपघात होऊन ते बेपत्ता झालेत या संदर्भात स्थानिक पोलीस आणि त्रिपाठी यांचं कुटुंबीय भारतीय दूतावासाच्या संपर्कात असल्याची माहिती कापूरबावडी वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम सोनवणे यांनी दिली आहे तर आता त्यांच्या घरी त्रिपाठी यांच्या पत्नीची आई राहत असून त्यांच्या त्यांची देखील तब्येत खालावली असल्याची माहिती देत अधिकचा तपास सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं